हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरला आपण व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. याच्या आधी आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन बघितलं. कोणतं होतं ते? व्हेइकल मूव ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, राईट. सेकंड ॲप्लिकेशन होतं वेल ऑफ डेथ, मोदका कुवा. त्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन आहे आपलं व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड. आता बघा, आपण फर्स्ट केसमध्ये बघितलेलं तेव्हा रोड काय होता? हॉरिझॉन्टल होता, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक होता. त्यावरून व्हेइकल काय होत होती? सेफली मूव होत होती, बरोबर. आता आपला रोड कसा असणार आहे? तर रोड रिअल लाईफमध्ये बघत असताना रोड काय नसतो? युनिफॉर्म नसतो, बरोबर. तो काय असतो? रफ असू शकतो, युनिफॉर्म असा असू शकत नाही रोड, बरोबर. त्या केसमध्ये जेव्हा व्हेइकल काय केली जाते, टर्न व्हेइकलला मारायचा असतो, व्हेइकल सर्क्युलर ट्रॅकवरून काय होत असेल मूव करायची असेल, तर रोड काय करावा लागतो? बँक करावा लागतो. रोड बँक करणं म्हणजे काय करतात त्याच्यामध्ये? तर हॉरिझॉन्टल सरफेसपासून त्याची आउटर एज काय केली जाते? थ्रू अ सर्टेन अँगलमध्ये, थिटा एवढ्या अँगलमध्ये काय केली जाते? राईज केली जाते किंवा टिल्ट केली जाते थिटा एवढ्या अँगलनी. तर ह्या केसला काय म्हणतात? बँकिंग ऑफ रोड म्हणतात, बरोबर. म्हणजे द आउटर एज ऑफ द रोड इज राइज्ड टू इट्स इनर एज ॲट अँड सर्टन अँगल थिटा इज कॉल्ड ॲज अ बँकिंग ऑफ रोड. म्हणजे बँकिंग ऑफ रोड ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आउटर एज इनर एजपेक्षा काय केली जाते? थ्रू अ सर्टन थिटा एवढ्या अँगलने राइज केली जाते, राईट. ही आहे त्याची डेफिनेशन. तर आता बँक करण्याची गरज का आहे रोड? तर जेव्हा व्हेइकल सर्क्युलर ट्रॅकवरून मूव होते त्यावेळी तिला फ्रिक्शनल फोर्स तिथं काय करतं? मदत करतं सेफली मूव होण्यासाठी, बरोबर. बट इन रिअल लाईफ फ्रिक्शनल फोर्सचं काहीतरी लिमिट असतं, बरोबर. तिथंपर्यंतच ते हेल्प करू शकतं, बरोबर. जर व्हेइकल एकदम फास्ट मूव होत असेल रिअलमध्ये, व्हेइकल काय कमी स्पीडनी वगैरे सेफ स्पीडनी जात नाही, तर त्यावेळी स्पीड एकदम वाढला तर त्या केसमध्ये ॲक्सिडेंट होऊ नयेत म्हणून त्या रोडला काय केलं जातं? बँक केलं जातं, राईट. म्हणजे बँकिंग ऑफ रोड ही काय आहे? गरजेचं आहे, नेसेसरी आहे ही कंडिशन. तर काय केलं जातं त्याच्यामध्ये? आउटर एज काय केली जाते? इनर एजपेक्षा थिटा एवढ्या अँगलने काय केली जाते? वाढवली जाते. ह्या केसला काय म्हणतात? अँगल ऑफ व्हेइकल ऑन अ बँकड रोड, बँकिंग ऑफ रोड असं म्हणतात. तर आता बँकड करतात म्हणजे, तर डायग्रॅम कशी येणार बघा. हॉरिझॉन्टल सरफेस हा थिटा एवढ्या अँगलने काय केलेला आहे? रोड बँक केलेला आहे. त्याच्यावर ही व्हेइकल घेतलेली आहे. व्हेइकलच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये कोण आहे? नॉर्मल रिॲक्शन आहे. ह्या नॉर्मल रिॲक्शनचे परत काय पडतात? ही तर थिटा येणार, हा थिटा आहे, देअरफॉर दिस इज अ थिटा, राईट. तर ह्या थिटा एवढ्या थिटा हा थिटाचा कंपोनंट. नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट होतात, एन कॉस थिटा अँड एन साईन थिटा, बरोबर. ह्या कारचं व्हेइकलचं वेट त्याला कुठे खेचणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे एक काय मानायचं, फर्स्ट ऑफ ऑल काय म्हणणार तुम्ही? कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास एम मूव्ज ऑन अ बँकड रोड. द व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग द फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेइकल. फर्स्ट काय असणार? वेट एम जी, विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, बरोबर. सेकंड कोणता आहे सांगा? सेकंड नॉर्मल रिॲक्शन जी की आपण कशाने दाखवलेली आहे? नॉर्मल रिॲक्शन कशी आहे? परपेंडिक्युलर टू द रोड. आता यन काय होतो आहे? रिझॉल्व होतो आहे. किती कंपोनंटमध्ये? यन रिझॉल्व इनटू टू कंपोनंट्स. फर्स्ट काय सांगा? यन कॉस थिटा, जो कसा आहे सांगा? व्हर्टिकल कंपोनंट आहे, बरोबर. यन कॉस थिटा हा, बरोबर. दुसरा कंपोनंट कोणता आहे सांगा? यन साईन थिटा, राईट. यन साईन थिटा हा कसला कंपोनंट आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. आणि तो कसा आहे? टुवर्ड्स द सेंटर असणार आहे, बरोबर. म्हणजे आतल्या साईडला दिसतो आहे तुम्हाला, असा टुवर्ड्स द सेंटर आहे हा कंपोनंट. कोणता? यन साईन थिटा, राईट. तर आता
ह्या फिगरवरूनच तुम्हाला काय दिसते कोण कोणाला बॅलन्स करते, एन कॉस थीटा इज इक्वल टू एम जी, राईट. मग फर्स्ट इक्वेशन काय येणार आपलं, एन कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय असणार सांगा, एन साईन थीटा. एन साईन थीटा हा जो कॉम्पोनंट आहे, एन साईन थीटा हा काय प्रोव्हाइड करतो आहे त्या कारला, ने इकडं आहे ना टुवर्ड्स द सेंटर आहे, म्हणजे काय प्रोव्हाइड करतो आहे हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच कोण सांगा, एन साईन थीटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे झालं सेकंड इक्वेशन. डिवायडिंग इक्वेशन, डिवायडिंग इक्वेशन इक्वेशन टू बाय वन. इक्वेशन टूला इक्वेशन वनने डिवाइड करा, काय मिळणार मग तुम्हाला सांगा, एन साईन थीटा अपॉन एन कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय इक्वेशन वन काय आहे, एम जी. बरोबर, एमला एम काय होणार, कॅन्सल होणार, एनला एन काय होणार, कॅन्सल होणार, साईन थीटा अपॉन कॉस थीटा काय येणार, टॅन थीटा, राईट, इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, देअरफोर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. देअरफोर व्ही मॅक्स इज इक्वल टू मॅक्झिमम स्पीड किती येणार ह्या केसमध्ये, आर जी टॅन थीटा. बट काय येणार इथं, अंडर रूट आर जी टॅन थीटा. दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी व्हेन रोड इज बँकड. ही काय सांगा, दिस इज मॅक्झिमम व्हेलॉसिटी, दिस इज मॅक्झिमम व्हेलॉसिटी व्हेन रोड इज बँकड, व्हेन रोड इज बँक, रोड इज बँक, राईट. दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला इन केस व्हेइकल ऑन अ बँकड रोड, राईट. म्हणजे हा स्पीड असणार आहे, व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा, राईट. आता हे इक्वेशन एक आपल्याला मिळालेलं आहे, याच्यावरून अँगल ऑफ बँकिंग आपण काढू शकतो. थीटा इज इक्वल टू काय होणार, टॅन टॅन थीटा इकडच्या साईडला, पलीकडच्या साईडला गेल्यावर काय होणार, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे इथं अँगल ऑफ बँकिंग पण आपल्याला मिळणार आहे. तर हे हे झाला आपला फर्स्ट पार्ट. बरोबर, आता आपण थीटा काढूयात ह्या फॉर्म्युल्यावरून. बरोबर, ह्या स्टेपवरून काय मिळणार, ह्या स्टेपवरून थीटा इज इक्वल टू, थीटा इज इक्वल टू, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज द फॉर्म्युला फॉर द अँगल ऑफ, काय मिळाला हा कशाचा फॉर्म्युला मिळाला, अँगल ऑफ, अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग. महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत सी ई टी नीट जेईच्या दृष्टीने, हे फॉर्म्युले बेसिक आहेत, हे फॉर्म्युले फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आले पाहिजेत, त्यानंतर तुम्ही ते फॉर्म्युले परत मॉडिफाय वगैरे करू शकता. बरोबर, हा बेसिक फॉर्म्युला आहे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हा अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. आता आपला मोस्ट सेफ स्पीड काय मिळाला आपल्याला, म्हणजे कुठला, व्ही मॅक्स इज इक्वल टू आर जी, मोस्ट सेफ स्पीड मिळाला बघा आपल्याला मगाशी. काय काढला आपण, तो मोस्ट सेफ स्पीड व्ही मॅक्स बरोबर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी इंटू टॅन थीटा. ह्या एक्सप्रेशनमध्ये आर आणि थीटा हा असतो नेहमी कॉन्स्टंटच असतो, लक्षात ठेवा, आर आणि थीटा कॉन्स्टंटच असतो. तर स्पीड लिमिट, आता व्हेलॉसिटी मात्र चेंज होऊ शकते. बरोबर, व्हेलॉसिटी एक काय असू शकते, मॅक्झिमम तर असू शकते किंवा मिनिमम असू शकते. बरोबर, मग त्याच्यामध्ये दोन केस येणार बघा आपल्या. तर बघा, फर्स्ट केस काय येणार, स्पीड लिमिट, स्पीड लिमिट, दोन केस येणार त्याच्यामध्ये स्पीड लिमिटमध्ये. फर्स्ट काय येणार सांगा, केस फर्स्ट काय येणार, केस फर्स्ट काय असणार, केस फर्स्ट तर व्ही इज लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. बरोबर, म्हणजे ही कसली मिळणार तुम्हाला, मिनिमम व्हेलॉसिटी मिळणार. कसली मिळणार, मिनिमम व्हेलॉसिटी. बरोबर, म्हणजे केस फर्स्ट बघतोय आपण, व्ही लेस असेल आर जी टॅन थीटापेक्षा. हा सेफ स्पीड कुठला आपला, आर जी टॅन थीटा, मोस्ट सेफ स्पीड. याच्यापेक्षा जर व्हेलॉसिटी मिनिमम असेल तर कसं काय येणार आहे बघायचं आता आपल्याला फॉर्म्युला. आणि दुसरी केस काय असणार आपली, ही झाली केस फर्स्ट. केस सेकंडमध्ये काय असणार, व्ही इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. तर फर्स्ट केस आपण डिस्कस करत असताना आपली डायग्रॅम कशी येणार बघा ह्या केसमध्ये. तर बघा, ही केस आपण फर्स्ट ऑफ ऑल डिस्कस करायला लागलेलो आहेत. तर बघा, हॉरिझॉन्टल काय असणार आपला, हा सरफेस असणार. बरोबर, त्या सरफेसला काय असणार सांगा, थीटा एवढ्या इन्क्लिनेशनमध्ये काय असणार, हा बँक केलेला रोड असणार. बरोबर, थीटा एवढ्या इन्क्लिनेशनमध्ये, अँगल ऑफ बँकिंग आहे थीटा.
व्हेइकल कुठं असणार सांगा आपली, इथं असणार आहे व्हेइकल आपली, बरोबर. व्हेइकलला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये कोण असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन असणार आहे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये एन, बरोबर. ह्या एनचे परत दोन कंपोनंट होतात बघा, एन कॉस थिटा, मगाशी आपण डायग्राम काढली तशीच, एन कॉस थिटा आणि कोण, एन हा थिटा असणार आहे, बरोबर. एन साईन थिटा हा हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे, राईट. त्यानंतर ह्या व्हेइकलचं वेट ह्याला कुठे खेचणार आहे, एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला, बरोबर. ही डायग्राम मगाशी काढलेली तशीच आहे, फक्त इथं ॲडिशनल काय येणार बघा, आता मिनिमम स्पीड असेल व्हेइकलचा तर व्हेइकल काय होणार, तर खाली खाली येणार, बरोबर. म्हणजे अशी डाऊनवर्ड डायरेक्शनला सरकत जाणार, बरोबर. म्हणजे व्हेलॉसिटी मिनिमम असेल तर कार व्हेइकल अशी डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार, बरोबर. मग ज्या डायरेक्शनला मोशन असते त्याच्या अपोजिट बरोबर कोण असतो, फ्रिक्शनल फोर्स असतो. तर हि ह्या अपोजिट डायरेक्शनला कोण असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स असणार आहे, बरोबर. मग फ्रिक्शनल फोर्सचे परत अगेन काय पडतात, दोन कंपोनंट पडतात. फर्स्ट कंपोनंट कोणता असणार सांगा, हा हाय कंपोनंट आणि हाय कंपोनंट असणार. म्हणजे हा काय असणार, एफ कॉस थिटा असणार हा कंपोनंट, बरोबर. आणि हा काय असणार आहे, एफ साईन थिटा असणार आहे. काय असणार आहे, एफ साईन थिटा, बरोबर. डायग्राम दिसते तुम्हाला, तर हे अशा पद्धतीने डायग्राम येणार. हा काय असणार, एफ कॉस थिटा हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार फिक्शनल फोर्सचा. आणि हा एफ साईन थिटा हा कसला कंपोनंट असणार आहे, हा व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे ह्या केसमध्ये, बरोबर. म्हणजे आता ह्याच्यावरून इक्वेशन फॉर्म करायचे बघा आपल्याला. तुम्हाला समजलं असेल डायरेक्शन फ्रिक्शनल फोर्सची आपण अशी का दाखवलेली आहे, तर का दाखवलेली आहे, कारण की व्हेइकलची व्हेलॉसिटी काय लागल्या, मिनिमम घेतल्या आपण फर्स्ट ऑफ ऑल. त्यामुळे व्हेइकल काय होणार, मिनिमम असल्यामुळे व्हेलॉसिटी तिच्या स्पीड कमी कमी असल्यामुळे ती खालच्या डायरेक्शन इकडे सरकणार, बरोबर, इकडच्या डायरेक्शनने येणार. पण व्हेइकलचं फ्रिक्शनल फोर्स हे कसं असतं, सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स असतं. ते काय करतं, जी व्हेइकलची मोशन आहे तिला काय करतं, बरोबर अपोजिट त्याची डायरेक्शन असते. त्यामुळे ते अपोज करणार, म्हणजे कुठल्या डायरेक्शनला असणार, ते या डायरेक्शनला असणार, बरोबर. म्हणून तिथं एफ दाखवलेलं आहे बघा, एफ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर ऑफ व्हेइकल अँड रोड सर्फेस. त्याचा एफ साईन कॉस थिटा हा कसला कंपोनंट आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. आणि एफ साईन थिटा कसला कंपोनंट आहे, व्हर्टिकल कंपोनंट आहे. तर ह्याच्यावरून इक्वेशन काय फॉर्म होणार बघा, आता आपली काय काय फॉर्म होणार बघा, एन साईन थिटा आणि एफ कॉस थिटा कसं दिसतंय तुम्हाला, दोघं पण कसे दिसतात, त्याच्या पण आधी एम जी आणि एन कॉस थिटामध्ये आपण रिलेशन बघूयात. एन कॉस थिटा व्हर्टिकल डायरेक्शन अपवर्ड आहे, आणि एफ साईन थिटा पण अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे हे दोघं काय होतील, दोघांची डायरेक्शन सेम आहे. मग आपण असं लिहू शकतो, एन कॉस थिटा प्लस एफ हा एफ साईन थिटा दोघं पण अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे हे दोघं ॲड होणार, एफ साईन थिटा दोघं मिळून कोणाला बॅलन्स करतात, एम जी, बरोबर, इज इक्वल टू एम जी, बरोबर. डायग्राममध्ये जे दिसतं आहे, एन कॉस थिटा अपर डायरेक्शनला आहे, एफ कॉस थिटा अपर डायरेक्शनला आहे, त्यांना बॅलन्स कोण करणार आहे, एम जी. म्हणजे ह्या दोघांचं काय होणार, ॲडिशन होणार, एन कॉस थिटा एफ साईन थिटा इज इक्वल टू काय येणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला कोण आहे त्यांच्याबरोबर अपोजिट, एम जी आहे, हे ह्याला बॅलन्स करणार, राईट. म्हणजेच हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर सेकंड इक्वेशन कसं फॉर्म होईल बघा, आता हॉरिझॉन्टल कंपोनंट बघा, एन साईन थिटा एफ कॉस थिटा कसे आहेत, दोघं एकमेकांना आहे अपोजिट डायरेक्शनने आहेत. बट हे एन साईन थिटा वगैरे कुठं आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. म्हणजे हे दोघांचं जे टुगेदर इफेक्ट आहे तो म्हणजे काय असणार आहे, काय प्रोव्हाइड करणार आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार, बरोबर. मग काय येणार आपलं इक्वेशन, एन साईन थिटा मायनस काय येणार, एफ कॉस थिटा. मायनस का आलं, कारण दोघांची डायरेक्शन काय आहे, याची आणि याची अपोजिट आहे, त्यामुळे हे दोघं एकमेकांमधून मायनस होणार. इज इक्वल टू काय येणार, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स किती असणार आपलं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे झालं सेकंड इक्वेशन, राईट. आता इक्वेशन टूला इक्वेशन वननी डिवाईड करा. इक्वेशन टूला इक्वेशन वननी काय करायचं, आपण डिवाईड करायचं. म्हणजे ही टर्मवर जाणार हे इक्वेशन, आणि हे इक्वेशन ह्याला काय होणार, डिवाईड होणार. बघा आता आपण डिवाईड करूयात. तर काय आहे आपलं इक्वेशन, फर्स्ट ऑफ ऑल ह्या साईड मांडूयात आपण आधी, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी. बघा कसं येणार इथं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी इज इक्वल टू काय येणार बघा, एन साईन थिटा मायनस एफ कॉस थिटा. एन साईन थिटा मायनस
एफ कॉस थीटा डिवाइडेड बाय इक्वेशन वन का है बघा त्याने डिवाइड करा काय इक्वेशन एन वन एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा राइट एम एम गेट काय होणार कैंसल वी स्क्वेर अपॉन आर जी राहणार या साइडला इज इक्वल टू एन साइन थीटा माइनस एफ कॉस थीटा ऐज इट इज तसंच राहणार बरोबर एन साइन थीटा माइनस एफ कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा राइट तर आता तो आपल्याला माहित आहे फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन देअरफोर एफ इज इक्वल टू म्यू एस इन टू एन हे बघितलेलं आहे आपण तर ह्याच्यावरून एफ जिथं जिथं तुम्हाला दिसणार ह्या इक्वेशनमध्ये तिथं तिथं म्यू एस एन ही व्हॅल्यू तिथं काय करायची पुट करायची मग काय मिळणार आपल्याला व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साईन थीटा मायनस एफच्या जागी काय येणार म्यू एस एन इन टू कॉस थीटा डिवायडेड बाय काय येणार सांगा एन कॉस थीटा प्लस म्यू एस एन एफ आहे ना इथं एफच्या जागी काय येणार म्यू एस एन साईन थीटा राईट आता ह्या होल इक्वेशन जे आहे आपलं कुठलं राईट हँड साईडचं हे ह्याला काय करायचं प्रत्येक टर्मला एन कॉस थीटाने काय करायचं डिवाईड करायचं वी गेट ॲज एन साईन थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटाने प्रत्येक टर्मला काय करायचं डिवाईड करायचं म्युएसियन कॉस थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटाने डिवाईड करा किंवा एन तुम्ही कॉमन पण काढू शकता तसं पण करू शकता एन कॉस थीटाने सगळ्या टर्मला काय करायचं डिवाईड करायचं म्युएसियन साईन थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा बघा सगळ्या टर्मला आपण एन कॉस थीटाने डिवाईड केलेलं आहे एन एन गेट कॅन्सल एन एन गेट कॅन्सल कॉस थीटा कॅन्सल एन एन गेट कॅन्सल एन एन गेट कॅन्सल वी गेट ॲज कॉस थीटा कॅन्सल साईन थीटा अपॉन कॉस थीटा वी गेट ॲज टॅन थीटा मायनस म्यू एस फक्त इकडं शिल्लक राहणार आहे डिवायडेड बाय इथं वन सगळंच कॅन्सल झालं आहे प्लस इथं काय राहणार आहे म्यू एस इन टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा राईट म्हणजे काय इक्वेशन मिळालं आपल्याला बघा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू टॅन थीटा मायनस म्यू एस वन प्लस म्यू एस टॅन थीटा म्हणजेच व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार आर जी तिकडे गेला काय होणार मल्टीप्लाय होणार आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थीटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय वन प्लस म्यू एस टॅन थीटा राईट हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे म्हणजेच व्ही इज इक्वल टू काय मिळेल व्ही इज इक्वल टू दोन्ही साईडचं काय होणार स्क्वेअर रूट व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी आणि इक्वेशन आहे असं टॅन थीटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय वन प्लस म्यू एस टॅन थीटा राईट दिस इज द फॉर्म्युला फॉर केस फर्स्ट कोणती होती आपली केस फर्स्ट तर कोणती होती बघा आपली केस फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल हे पेज पूर्ण हे करून घ्या बघून घ्या त्यानंतर बघा ही केस फर्स्ट बघा आपली कोणती होती व्हेलॉसिटी कशी आहे आपली मिनिमम व्हेलॉसिटी आहे बरोबर लेस दॅन म्हटले आपण आर जी टॅन थिटापेक्षा म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी तर केस किती मिळाली व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस वन प्लस म्यू एस टॅन थिटा राईट आता केस नंबर काय असणार आपली सेकंड असणार आहे ही फर्स्ट आहे समजलेली आहे बघा तर आता सेकंड केस बघूया सेकंड केसमध्ये फक्त काय असणार आहे बघा अपोजिट काय असणार आहे बघा तर हीच डायग्रॅम येणार आहे सेम फक्त काय इथं अपोजिट असणार आहे बघा आता सेकंड केसमध्ये व्ही काय असणार आहे ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटापेक्षा म्हणजे आपली व्हेलॉसिटी काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे म्हणजे स्पीड लिमिट हाय स्पीड लिमिट असणार आहे बरोबर मग हाय स्पीडला काय होणार सांगा हाय स्पीडला व्हेकल काय होणार वरती जाणार बरोबर म्हणजे आपलं फ्रिक्शनल फोर्स कसं असणार त्या केसमध्ये स्पीड हाय आहे व्हेलॉसिटी हाय आहे स्पीड हाय आहे व्हेकल वरच्या साईडला जाणार आहे त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स व्हेकलच्या बरोबर अपोजिट म्हणजे कुठं असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे सेकंड केसमध्ये फक्त हे अपवर्डला आहे ते फक्त डाऊनवर्डला येणार आहे बाकी डायग्रॅममध्ये काहीसुद्धा बदल होणार नाही मग त्या केसमध्ये तुमची डायग्रॅम कशी येणार आहे बघा आता ह्या केसमध्ये कशा पद्धतीने येणार बघा डायग्रॅम